फ्रेंड्स, वेलकम बैक टू द माय चैनल श्वेता क्रिएशन. तर आज आहे गणपती, म्हणजे सॉरी गौरी विसर्जन. तर आणि हेअरस्टाईल ते इग्नोर करा, जाऊ द्या. तर हेअरस्टाईल येते नका बघू. तर ठीक आहे, चला आज गौरी विसर्जन आहे आणि आज बाया पण येतात ना गौरी इथे बघायला. मग त्याच्यासाठी मी रांगोळी काढणार आहे. इकडं रांगोळीचा पण डबा ठेवला आहे, तर रांगोळी काढू. तर आणि कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की सांगा. तर ठीक आहे, चला एक वेळेस बघून घ्या. तर आज गौरी जाणार, तो काय कराव, जाणार येणार. तर ठीक आहे, चला रांगोळी काढू. हाय गाईज, कसे आहेत सगळे? आणि आज आहे गौरी विसर्जन. तर गौरी विसर्जनच्या दिवशी असते शेवयाचा भात, नैवेद्य दाखवतात, आणि गौरी स्थापना दिवशी पुरणपोळी आणि सोळा भाज्या देतात. तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये तर सांगितलंच होतं मी. तर आज तुम्ही बघू शकता तिथं दोन्ही, हे बघा दोन्ही साईडला. तर इकडे तुम्ही बघू शकता, तर मी ती काढली होती रांगोळी, आणि रांगोळीचं शूट करायचं माझ्याकडनं राहिलं होतं, शूट नाही झालं. तर ते अशीच मी जास्वंदाची फुलाची रांगोळी काढली, आणि मध्ये सेंटरला आपलं तांदूळ, बांगड्या आणि खारीक आणि लाल सुपारी वापरून, आणि थोडेसे पानं, खायचे पानं नव्हते म्हणून मी जे कुंडीमध्ये होते तेच पानं घेऊन ते मस्त गोल रांगोळी काढली. तर कशी वाटली ते पण सांगा, आणि रांगोळी प्लीज कशी आहे ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा, छान वाटली का. तर ठीक आहे, लास्ट बघा, आता गौरी विसर्जन आहे, जाणार गौरी. तर किती मस्त वाटत आहे ना. तर इकडनं मी दाखवत होते, म्हणजे ते पूर्ण फुल लुक दाखवत होते गौरीचा, म्हणजेच गौरी स्थापना आहे ते केलेलं त्या दिवशी. दुरून पण किती छान वाटत आहे ती रांगोळी, परत ते समय आहे ते. इकडे उत्तर पूजा करत आहे मम्मी, म्हणजेच अगोदर उत्तर पूजा करून मगच नारळ फोडून स्थापन ते विसर्जन करायचं असतं गौरीचं. तर इकडे तेच आरती चालू आहे, अगोदर गणपतीची आरती लावतात ना, मग अगोदर गणपतीची नंतर दुर्गा मातेची म्हणजेच लक्ष्मीची इथे. तर इकडे आरती करत आहेत सगळे, पप्पा आरती करत आहेत, मम्मी. तर इकडे झालंय, म्हणजेच विसर्जन झालं, नारळ पण फोडले सगळ्यांनी, प्रसाद पण घेतला. तर आता उचलत आहेत एक एक सामान. आणि मम्मी बाय म्हणत होती माकडे ते काढून, म्हणजे तर सगळी समोरची खेळणी ती काढून झाली. तर आता लक्ष्मी पण उचलून घ्यायची, तर हे कृष्णा आमचे बाळ गोपाळ. तर हे बघू शकतात जवळून मी दाखवते आमची गौरी, म्हणजेच लक्ष्मी कशी आहे. तर पाठीमागे नारळ आहे, आणि नारळाच्या खाली आपला जो काय बोलतात त्याला, काय बोलतात, कळशी, हां कळशी, तेच त्याच्यावर आम्ही नारळ ठेवून हे नारळाला मुखवटे बांधतो. तर नक्की कमेंट करून सांगा आमची लक्ष्मी कशी दिसते छोटीशी. तर इकडे आता सगळं काढून येते चाललंय सगळं, आणि मम्मी साप दाखवत होती. तर हेच आता झालं, आणि हे बघा हे मुखोटे आहेत, आणि हे साईडला दोरी आहे ना, ते दोरी नारळाला बांधायची असते. तर हे मुखोटे सहज बाजारामध्ये भेटतात, जर तुम्हाला कोणाला आणायचे असेल तर आणू शकतात. आणि हे मी गळ्यातलं घातलं होतं, म्हणजे हे माझंच आहे पण आम्ही लक्ष्मीला घातलं होतं, मग तेच मी मम्मी काढल्यानंतर मी माझ्या गळ्यात घातलं.
तर उगा जस्ट असंच फन म्हणून, तर तेच काढणं आहे, ते चालू आहे सगळं. कशी कसा वाटला आमचा पूर्ण हा 2 दिवसाचा सण, गौरी गौरी गणपती, नक्की सांगा. आणि आज तर विसर्जन आहे म्हणजे सगळं. हाय, तर तुम्हाला आज गौरी विसर्जनचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा, आणि मी हा व्लॉग एंड करते कारण आता 12 वाजले. तर ठीक आहे, तर चला भेटू दुसऱ्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आणि हा हे होते गळ्यातली माझी, जे आम्ही गौरीला घातले होतो तेच मी घातले, कसे वाटतं ते पण सांगा. तर आणि आमचा हॉल पण दाखवते, सगळा खुला झाला. भैया भैया तर ठीक आहे, बाय, टाटा, गुड नाईट.